देशातील प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन घडामोड पाहण्यासाठी राष्ट्र परिवर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, राष्ट्र परिवर्तन चॅनलमध्ये स्वागत. दुःखद न्यूज. जगन्नाथ ज्ञानो हके वय वर्ष 80 यांचे दुःखद निधन. पाहूयात सविस्तर वृत्त. जगन्नाथ ज्ञानो हके मुक्काम पोस्ट सोनके तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यांचे बुधवार दिनांक 20/12/2023 रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरी दुःखद निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा नामांकित बैलजोडी असा परिवार असून पत्नी राजाबाई जगन्नाथ हके, मुलगा विठ्ठल जगन्नाथ हके, माकू जगन्नाथ हके, विवाहित मुलगी सविता खांडेकर, नातवंडे सुना असा मोठा परिवार असून जगन्नाथ ज्ञानो हके हे सोनके पंचक्रोशीला आबाया टोपन नावाने परिचित होते. ही पिढी स्वातंत्र्यपूर्व काळ व स्वातंत्र्योत्तर काळ यांना जोडणारा दुवा होता. बालवयात त्यांनी स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट अनुभवल्याचं त्यांच्या सहवासातून जाणवत असे. त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आपल्या दारात उत्तम प्रतीची खिलार बैलजोडी असायला हवी, त्याचबरोबर बैल वारदाना आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी असायलाच हव्यात हा त्यांचा अट्टहास असायचा. खिल्लार बैलजोडी, घोडागाडी आणि ही बैलजोडी फक्त शेतीच्या कामाला उपयोगी पडून चालणार नाही तर बैलगाडा शर्यतीमध्ये एक नंबरची गाडी असायला हवी. त्याचबरोबर अमावस्या आणि पौर्णिमेला आरेवाडीचा राजा बिरदेव आणि चिंचणी मायकाला आपल्या बैलजोडीने ते न चुकता जात असत. त्यासाठी बैलांना पळवून त्यांचा सराव घेणं, बैलगाडा शर्यतीसाठी घेऊन जाणं आणि बैलांनी शर्यत जिंकल्यानंतर वय विसरून आनंद व्यक्त करत असताना त्या क्षणी त्यांच्यामध्ये वीरश्री निर्माण झालेली दिसून येत असे. त्याचबरोबर त्यांना शिकारीचा नाद हा लहानपणापासूनच होता. तो छंद त्यांनी उतार वयापर्यंतही जोपासला. सर्व दूर परिचित होते, ते व्यक्ती असो की पशु असो, हाड मोडलेलं असो निखळलेलं असो, ते बसवण्यात ते तरबीज होते. बैल, मेंढर, घोडी पळवण्याचा त्यांना छंद होता. त्याचबरोबर त्यांची त्यांना पारख होती. त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे बैल पोळ्यांना बैलासाठी लागणारे झूल, सेंब्या, बेडक, रंग, चंगाडीचे पट्टे या खरेदीसाठी त्यांची ऋण काढून सहन करण्याची तयारी असायची आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत तो छंद ते जोपासत राहिले. अलीकडच्या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचं फिरणं कमी होतं, पण बैलगाडा शर्यतीचं मैदान म्हटलं की त्यांच्यामध्ये वीरश्री निर्माण व्हायची. त्यांचा जीव की प्राण असे आणि ते त्यांनी शेवटपर्यंत जोपासला. आज दिनांक 19/12/2023 रोजी ते यात्रेनिमित्त मित्रांनी गावकऱ्यांना भेटून या वयातही मनोरंजनाचा कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन जी विश्रांती घेतली ती चीर विश्रांती ठरली. त्यांची प्राणज्योत 20/12/2023 रोजी 11 वाजता मालवली. पुढील रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक 22/12/2023 रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार असून जगन्नाथ ज्ञानो हके यांच्या मृतात्म्यास चीर शांती मिळो आणि हके कुटुंबियांच्या वरती कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यास बळ मिळो हीच राष्ट्र परिवर्तन चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. संकलन प्राध्यापक आनंद दुधाळ. धन्यवाद.